होती नको रे खरी भीक घाला. आज हेच आहे. दया ती नको रे खरी भीक घाला. तिरस्काराने थोड हाड हाड भिकारी बोला. आला भीक माग्या भीक मागायला आला. आला भीक माग्या भीक मागायला आला. आला भीक माग्या भीक मागायला आला. हो हो मी आहे भिकारी. टांगण नाही टांगण नाही म्हटलं आज येत आहे. टांगण नाही टांगण नाही. हो आहे मी भिकारी आहे मी भिकारी. पण मला सांगा कोण भीक नाही मागत. कुणी आधाराची मागतो कुणी पगाराची मागतो. कुणी आधाराची मागतो कुणी पगाराची मागतो. ती पण एक प्रकारे भीक आहे. आमची आर्थिक परिस्थिती वीक स्वतःशी प्रामाणिक. नाईलाजानं हात पसरून गरजा भागवतो हा आमचा कामाचा किक आहे. आला भीक माझा भीक मागायला. कुणीतरी गरीबाला भीक द्या. द्यावे द्या कुणीतरी गरीबाला भीक द्या. एक रुपया द्या दोन रुपया द्या अगदीच काय नाही तर मोबाईलचा रिचार्ज द्या. तुमच्या स्किट मध्ये कॅमियो द्या. काहीतरी द्या पण द्या. दिल्याशिवाय राहू नका आणि दिल्याशिवाय जाऊ नका. द्यावे द्या. आमिर दादा. अरे आमिर दादा कसा आहे. हा तुम्हाला सांगतो मोठा माणूस आहे. परवा जीव चौपाटीवर दिसला लगेच जाऊन त्याच्याकडे भीक मागणार होतो. पाय धरून याचना करणार होतो. याचना काहीतरी वेगळं सुरू होत. घ्या रे घ्या. आता आहे ते एवढंच घ्या. आम्ही त्याच्याकडे जाऊन भीक मागणार होतो याचना करणार होतो. पण बघितलं तो पाणीपुरीवाल्याशी भांडत होता. एक सुकापुरी दे ना थोडीशी शेव दे ना. आणि पाणीपुरीवाला कोण बाबा शेठ. तिकडे पाणीपुरीची गाडी चालवतो आणि इकडे डोश्याचा तवा समोर ठेवतो. मग त्या पाणीपुरीचे 15 रुपये देऊन बाबा शेठच्या तावडीतून आमिर दादाला सोडवलं. माझ्यासाठी आज वाजव दादा. आज तुलाच वाजवायचं. द्या ये द्या गरीबाला काहीतरी कुणीत. शमी चौगुरे अमेरिका रिटर्न. द्या ए द्या एक दोन डॉलर द्या. द्या ए द्या गरीबाला काहीतरी द्या. देवाचा आशीर्वाद घ्या. द्या रे द्या गरीबाचा आशीर्वाद घ्या. द्या रे. भाई तुम्ही पण काहीतरी द्या. नाही ऍक्च्युली तुम्ही भिकारी आहात का. नाही काटकोण तिकोणाचा कर्ण आहे. उरलेल्या दोन बाजूंची बेरीज शोधतो. हे कोण छंद म्हणून कपडे घालते काय. नाही नाही तसं नाही. त्यात तर आज मी जबरदस्ती म्हणून घातलं. इच्छा नव्हती. ऐका ना मी ना भिकारी शोधते. काय म्हणा. मी भिकारी शोधते. तुम्ही टपरी शोधत असाल. भिकारी कोणी शोधत का. हो आजकाल भिकारी कोणी शोधत नाही. पुण्याचं काम करण्याचे दिवस गेले. खर तर हे न पटण्यासारखंच आहे. भिकारी शोधते वगैरे. पण काय मी मेथड ऍक्ट्रेस आहे ना. हे पटण्यासारखं आहे. काय म्हणलं. हे पटण्यासारखं आहे ना. तर मी मेथड ऍक्ट्रेस आहे. तर मला ना असं भिकारी पण जगायचंय. म्हणजे मला एक फोन आला होता एका प्रोड्युसरचा की तुम्ही भिकारी व्हाल का. म्हटलं वाय नॉट. मला आवडेल. मला असं वेगवेगळं करायला खूप आवडतं. म्हणजे जोपर्यंत ते भिकारी पण माझे असं नसा नसं असं भिनत नाही ना तोपर्यंत मला ना मज्जा येत नाही. मला फक्त तुम्ही शिकवा कसं कशी. भाई हो भीक मागायला मुळात माणूस शिकवतच नसतो. परिस्थिती शिकवते. वा एवढंच. चला तुम्ही मला सुखानं भीक तरी मागू दे. आले तिथे तोंडाला लिपस्टिक आणि पावडर लावून मेकअप करून भारीतले कपडे घालून वजन वाढवून भिकारी बनवून आले. असं नाही भिकारी होता येत. मग मग कसं होत आहे. त्याच्यासाठी
मेहनत लागते. मेहनत कष्ट लागतात. एक मिनिट, तुम्ही माझ्या मेहनतीवर संशय घेताय, माझ्या कष्टांवर डाऊट घेताय. एक मिनिट, वजनाचा तर काहीच होऊ शकत नाही, पण काय करताय? एक मिनिट तुम्ही. ओ भाई थांबा एक मिनिट. ओ नाही भाई, ओ हे बघा, ओ भाई असं करू नका. ओ भाई असं करू नका. ओ काय करताय? ओ ओ काय लोक काय म्हणतील? ओ भाई, ओ ओ भाई ऐका ना, तुम्ही थांबाव जरा भाई. ओ ओ ओ ओ बाईची छेड काढतो तू? नाही नाही. हा बाईची छेड काढतो. ए मारा रे सगळ्यांनी. नाही 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 सॉरी सॉरी. ओते हमरे साताच्या माहेचे हे जे हमरे मेथड ऍक्टर आहेस. हा पटत नाही का? पटत नाही. नाही होते का? काय बोलतोस तू? अरे हमरे सातमेचे हेचे हेचेला तुम्ही हे करू नका. हे म्हणजे आजच जोडी केली आहे, लेकिन सातमेचे हेचे काय हल्ली नवीन फॉरन बरोबर एक्सपेरिमेंट करतात काय माहित नाही. सात मेच आहे. उठले उठले थोडा धीर मिळाला होता. सात मेच. ओय भाई तुला काय वेळ लागला का? रस्ते स्वतःचे कपडे काय फाटतात? लोक मारतील ना मला. थांब एक मिनिट. माझ्या मेहनतीवर डाऊट घेतोस ना तू, तर तू बघ मी काय काय करतो. असं काय होणार आहे? तेही शांत होऊन बघताय. आता मी वाटते भिकारी वाटते. येते बाहेर वाटते ना भिकारी? नाही, भिकारी असल्याचं आव आणून भीक मिळाली असती तर कशाला पाहिजे होत? अचानक भीक मिळणार नाही. मग कशी मिळणार? उन्हा पावसात रस्त्यावर बसावं लागतं. सण वार पौर्णिमा अमावस्या नक्षत्र सगळं लक्षात ठेवावं लागतं. एक मिनिट, मी सगळं टाइप करून लिहून घ्या. मला कसं सगळी प्रोसिजर, मी प्रोसेसची नटी आहे ना, सो मला ते सगळं करावं लागेल. सगळं नवनवीन असं सुचवावं लागतं. नवीन नवीन म्हणी तयार करावं लागतं. ओके ओके ओके. बेईंग भिकारी. बेईंग आपल्या बेईंग भिकारी आपल्या म्हणी तयार कराव्या लागतात. कशा कशा? अभागी भद्र नशिबाला छिद्र. क्या बात है? नियतीने दिला धोका, तिच्या नावानं बोंबा ठोका. असं सतत नवीन शोधावं लागतं. खूप अभ्यास करावा लागतो. सगळ्या गोष्टीचं नियोजन करावं लागतं. ओके म्हणजे म्हणजे देवळात कधी जायचं, कुठल्या वाराला कुठल्या देवळात जायचं. ओके. पण एकादशीला वार कुठलाही असू दे, विठ्ठलाच्या देवळात जायचं. अच्छा अच्छा. मग कुठल्या देवळात कधी जायचं, बार समोर कधी जायचं, ट्रॅफिक मध्ये कधी जायचं, कुठला सिग्नल मोठा, कुठला चौक मोठा, सगळ्याची माहिती असावी. वा वा. ओके. आपलं रडगाणं ऐकून समोरच्याने भीक का द्यायची याचं ठाम करणं आपल्याकडे पाहिजे. आणि हे सगळं 20 सेकंदात. 20 सेकंदात? 20 सेकंदात. कसं कसं? म्हणजे पहिल्या 5 सेकंदात समोरचा भीक देऊ शकतो का नाही याची खात्री करायची. त्यानंतरच्या 5 सेकंदात आपलं रडगाणं ऐकवायचं. त्याच्या पुढच्या 5 सेकंदात नियव शांतता, फक्त एक्सप्रेशन. आपण जे रडगाणं ऐकवलंय ते आपण जगतोय असं दाखवायचं. चेहऱ्यावरती सगळं ते आणायचं. चेहऱ्यावरती दुःख आणा, दुःख आणा. चेहऱ्यावरती दुःख आलंय, दुःख आणा. आपण करतात तेच बरोबर. आपण करतोय तेच बरोबर. किती वर्ष दुःख. आता सगळ्यात महत्वाचा टप्पा गाणं. आपल्याला गाणं गाता आलं पाहिजे. जनरली आपण गाणं शिकताना गाण्याचे आकार उकार शिकतो. ओके. पण बेईंग भिकारी बेईंग गाण्याचे इकार महत्वाचे. इकार इकार इथे नाही, इथे गीत ठेवायचा. नाही नाही, सगळंच आपण नाही करायचं, थोडं समोरचं आपण ठेवायचं. आणि गाणं म्हणताना हे सगळ्यात महत्वाचं. ह्याला काय म्हणतात? ह्याला कोणी काही म्हणत. प्रोडक्शन वाले फरशीचा दोन तुकडे पण बोलतात. याला लोक टिपड्या बोलतात, चिपड्या बोलतात. पण आपल्यासाठी म्युझिक बँड आहे. यस यस. वा 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 वा. क्या बात. मी 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 विक्रम आहे. चिमटा बसला. काय आलं? चिमटा बसला. पोटाचा चिमटा घालवण्यासाठी बोटाला चिमटा घ्यावाच लागतो. आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. दाखव. ओके. हा बघा. द्या ए द्या कुणीतरी या गरीबाला काहीतरी द्या. देवधर्म करा, पुण्य पूर्ण करा, गरीबाला मदत करा, देवाचा आशीर्वाद घ्या. द्या रे द्या म्हटलं ना लगेच इमोशनल करायचं. द्या रे द्या या गरीबाला काहीतरी द्या. पुण्य पूर्ण करा. द्या रे द्या. नाही करायचं पुण्य, पाप करायचं. मला काय करणार?
नाही करायचं पुण्य. एक वर्षापूर्वी पनेश्वरला आमची फॅमिली गेली होती माकडा. मेहनत करते मेहनत. मी बूट पॉलिश ताई राहू दे. दादा हा दादा दादा ना एकच दा देईन वडापाव खा वडापाव खा दादा. 12 रुपयाला येतो वडापाव. अजून 20 ठेव. 2 वडापाव खा दादा. रे माकडा इच्याकडे बघून दया येते. ही भिकारी वाटते तू खोटा भिकारी कुठचा. दादा अरे हे सोले रे. एक मिनिट थांब. प्रोड्युसरला फोन लावते. हॅलो एक मिनिट. हॅलो इथून पुढे मला हिरोईन होशील का माझ्या पिक्चरची असे फालतू प्रश्न नाही विचारायचे. मी भीक मागून पैसे कमवणार आहे कळलं ना. इथून पुढे फोन नका. ठेव फोन. जा चल ऍक्टिंग कर. जा चल चल ऍक्टिंग कर. मी ऍक्टिंग करू मग तू काय करणार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.